नुकत्याच झालेल्या आय पी मध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स ला हरवून आय पी चा किताब पाचव्यांदा आपल्या नावावर केला कोटी लोक मॅच आपापल्या पाहत होते एवढी मोठी आय पी एल ही जगातील पहिलीच लीग ठरली पण हे सर्व शक्य होऊ शकलं ते केवळ एकाच माणसामुळे मुकेश धीरुबाई अंबानी अंबानींनी आय पी एल जिओ सिनेमावर फुकट दाखवण्याचा निर्णय घेतला ते एवढंच करून थांबले नाही तर त्यांनी मॅच मधील कॉमेंट्री बारा विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिली यामुळे जिओ सिनेमाची प्रसिद्धी या मधल्या काळात शतपटीने वाढली जिओ सिनेमाची हीच वाढती प्रसिद्धी पाहता अनेक बॉलिवूड चित्रपट ही आता जिओ सिनेमावर रिलीज होऊ इच्छित आहेत शाहिद कपूरचा ब्लडी डॅडी हे याच एक उदाहरण जिओ सिनेमाच्या या फुकट्या रणनीतीमुळे हॉटस्टारचं पार आहे पण ही गोष्ट फक्त हॉटस्टारसोबत किंवा या क्षेत्रात झालेली नाही आहे अशीच काहीशी स्थिती टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये ही आपल्याला पाहायला मिळाली जेव्हा अंबानींनी जिओची सुरुवात केली तेव्हाही एअरटेल आयडिया वोडाफोन या कंपन्यांना जबर फटका बसला होता आज अंबानी अनेक विशालकाय कंपन्यांचे मालक आहेत आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची मालकी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अंबानी यांच्याकडे आहे त्यामुळे संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेवर ज्यांचं वर्चस्व आहे अशा अंबानी साहेबांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीजबद्दल आपल्याला समजणं खूपच महत्त्वाचं आहे आजच्या या व्हिडिओजमध्ये हीच स्ट्रॅटेजी जरा समजून घेऊया नमस्कार मी अथर्व पवार बोलबिंदासवर आपलं स्वागत करतो जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची अर्थव्यवस्था शेतीवरच मुख्यतः अवलंबून होती देशाचा चोपन्न टक्के जी डी पीचा हिस्सा शेतीपासूनच येत होता जो की आज फक्त सतरा टक्के आहे त्या काळी खाजगी क्षेत्र हे फक्त टाटा बिर्ला आणि दालमिया या समूहांपुरतेच मर्यादित होते याच काळात एक तरुण मुलगा कामाच्या शोधात गुजरातमधून यमेनला ये येमेनला गेला त्याने तिथे आठ वर्ष इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस केला एकोणीसशे ला एक भन्नाट बिझनेस आयडिया घेऊन हा मुलगा परत भारतात आला त्याने कंपनी सुरू केली रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन्स तुम्ही ओळखले असेल मी कुणाबद्दल बोलतोय धीरूभाई अंबानी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन्स त्यावेळी मसाल्यांच्या व्यापारात गुंतली होती मिडल ईस्ट आणि ईस्ट आफ्रिकापर्यंत हे मसाले एक्सपोर्ट केले जात होते हे खूप वर्ष असंच चालू राहिलं आणि काही वर्षांनंतर धीरूभाईंनी आणखी एक बिझनेस आयडिया सुचली एकोणीसशे सहासष्टला त्यांनी रिलायन्स टेक्स्टाईल्स कंपनीची स्थापना केली तर हा काळ टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी फारच खडतर होता कानपूर आणि मुंबईमधल्या कापड गिरण्या बंद पडल्या होत्या कशामुळे सरकारच्या अर्धवट धोरणांमुळे आता ही धोरणं काय होती ती कशी लागू केली गेली के त्याचा परिणाम काय झाला हा स्वतःमध्येच एक मोठा चर्चेचा मुद्दा आहे तुम्हाला या मुद्द्यावर सखोल व्हिडिओ हवा असल्यास आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा इथे समजून घेण्याचा मुद्दा एवढाच की टेक्स्टाईल इंडस्ट्री तेव्हा एक खूप मोठ्या संकटात होती एवढा खडतर काळ असूनही रिलायन्स टेक्स्टाईल कंपनी त्यावेळी भरघोस नफा कमवत होती तुम्हाला प्रश्न पडेल की कसे धीरूभाई अंबानींच्या चालाक रणनीतीमुळे तेव्हा सरकारची धोरणं मुख्यतः कापसाचीच निगडीत होती त्यामुळे धीरूभाईंनी कॉटन मार्केटमध्ये मा न जाता सिंथेटिक मार्केटमध्ये मा जाण्याचा निर्णय घेतला याला आणखीही बरीच कारण होती पहिलं कारण म्हणजे सिंथेटिक हे कॉटनच्या तुलनेत स्वस्त होते दुसरं कारण म्हणजे हे सिंथेटिक बनवायला कोणतीही शेती करण्याची गरज नव्हती एका केमिकल प्रोसेस पासून सिंथेटिक बनवलं जाईल त्यामुळे कॉटन सारखे सिंथेटिकच्या किमती सारख्या वर खाली जात नसत याच गोष्टी लक्षात घेऊन धीरूबाईंनी सिंथेटिक मार्केटमध्ये अफाट संपत्ती निर्माण केली पण हे एवढे करून ते थांबले नाहीत सिंथेटिक बनवण्यासाठी त्यांना पेट्रोकेमिकल्सची आयात करावी लागायची त्यांना या आयातीवर अवलंबून राहायचे नव्हते म्हणून त्यांनी स्वतःचा पेट्रोकेमिकल्सचा बिझनेस सुरू केला आणि संपूर्ण सप्लाय चेन आपल्या नियंत्रणात आणली बिझनेस दिवसेंदिवस वाढत होता पण हे सुखाचे दिवस सरत असतानाच रिलायन्सला खूप मोठा धक्का बसला एकोणीसशे शहाऐंशीला धीरूबाईंना हर्ट स्ट्रोक आल्याचे निदान केले गेले त्यांची दोघा मुलांनी म्हणजेच मुकेश आणि आनी अनिलनी बिझनेसची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली दोन हजार दोन साली धीरूबाईंचे निधन झाले आणि रिलायन्स कंपनीचा मालक कोण होणार यासाठी या दोन भावांमध्ये रसिकेत सुरू झाले खूप दिवसांच्या कोर्ट कचेरीनंतर शेवटी दोन हजार पाचमध्ये या दोघा भावांमध्ये बिझनेसची वाटणी झाली मुकेश अंबानी यांना ऑइल गॅस पेट्रोकेमिकल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस मिळाला तर दुसरीकडे अनिल अंबानी यांना एनर्जी टेलिकॉम आणि कॅपिटल हे बिझनेस मिळाले दोघं भाऊ आपापला बिझनेस पाहू लागले त्यांची आई कोकिलाबेन यांची सुरुवातीपासून अशी इच्छा होती की दोघा भावांनी एकत्रित काम करावं पण दोघा भावांना मात्र असं वाटत नव्हतं पण दोन हजार तेराला अशी एक घटना घडली की त्यामुळे दोघा भावांना एकमेकांसोबत काम करावं लागलं झालं असं की मुकेश अंबानी यांनी दोन हजार सहा साली एक इन्फोटेल ब्रॉडबँड नावाची कंपनी टेक केली होती या कंपनीकडे फोर जी नेटवर्क उपलब्ध करण्यासाठीचं आवश्यक सा लायसन्स होतं त्याचवेळी अनिल अंबानी यांची रिलायन्स टेलिकॉम ही ही खूप तेजीत होती जवळजवळ पंधरा कोटी ग्राहक व हजारो किलोमीटरचं केबल नेटवर्क आणि टावर्स या कंपनीकडे होते मुकेश आणि अनिल यांनी या काळात खूप मोठी बिझनेसची संधी गवसली त्यांनी आपली आधीची भांडणं बाजूला ठेवत एक डील साईन केले ज्यानुसार मुकेश अंबानी यांनी वन पॉईंट टू बिलियन रुपये देऊन या केबल नेटवर्क वापरण्याचा अधिकार अनिल अंबानी यांच्याकडून विकत घेतला आणि सुरुवात झाली रिलायन्स जिओ या प्रोजेक्टची पाच सप्टेंबर दोन हजार सोळाला मुकेश अंबानी यांनी जिओला लाँच केले फ्री कॉलिंग आणि डा डेटा देत दे जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं एअरटेल आयडिया वोडाफोन या कंपन्यांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला त्यांनाही नाईलाजानं आपले डेटा चार्जेस कमी करावे लागले वोडाफोन आणि आयडिया या कंपन्यांना तर एकत्र मर्ज व्हावं लागलं जिओने केवळ अडीच वर्षात तीनशे कोटी सबस्क्रायबर्सचा आकडा पार केला जो आकडा पार करण्यासाठी एअरटेलला एकोणीस वर्ष लागले होते जिओ हा त्यावेळेचा सर्वात मोठा स्टार्टअप म्हणूनही पुढे आला तब्बल दीड लाख रुपये या प्रोजेक्टसाठी गुंतवले गेले आज हाच स्टार्टअप रिलायन्स बिझनेसचा सर्वात प्रमुख बिझनेस म्हणून ओळखला जातो पण तरीही अंबानींचा बिझनेस केवळ वर जिओवरच अवलंबून नाही आहे रिलायन्सने रिटेल सेक्टरमध्येही पदार्पण केले बिग बाजार एफ बी बी डे यासारख्या कंपन्या विकत घेत आता रिटेल सेक्टरमध्येही रिलायन्स उतरले आज देशभरात रिलायन्सने पंधरा हजारहून जास्त रिटेल स्टोअर लाईव्ह आहेत रिलायन्स रिटेल आज देशातले सर्वात मोठी रिटेल कंपनी बनली आहे पण अजूनही तुम्हाला सांगतो की अंबानींचा मुख्य बिझनेस फक्त जिओ आणि रिलायन्स रिटेल नाही अंबानींचा तिसरा मुख्य बिझनेस आहे पेट्रोलियमचा हा बिझनेस मागच्या वर्षापासून खऱ्या तेजीत आलाय तो कसा तर ऐका मागच्याच वर्षी रशिया युक्रेनच्या युद्धाला सुरुवात झाली त्यामुळे अनेक युरोपियन देशांनी रशियापासून तेल घ्यायचं बंद केलं आणि याचा सर्वात मोठा फायदा अंबानींना झाला तो कसा ते पण सांगतो आता भारताने रशियाकडून तेल आयात करायला सुरुवात केली त्यामुळे रिलायन्स रिफायनरीज यांना मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल बनवणं शक्य झालं हे जास्तीचं पेट्रोल डिझेल अंबानी आता युरोपमध्येच निर्यात करायला लागले हे तेल रशियाचं नाही म्हणून युरोपियन देशही हे तेल आयात करतायत जिथे या रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक उद्योग ठप्प पडलेत तिथे अंबानींचा गल्ला मात्र सुसाट वेगाने वाढतोय टेलिकॉम रिटेल पेट्रोलियम हे तीन बिझनेसेस सोडले तर आणखी भरपूर कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये समाविष्ट आहेत दोन हजार तेवीसचा रिलायन्स इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा चौऱ्याहत्तर हजार एकशे एकतीस कोटी रुपये इतका आहे हो बरोबर चौऱ्याहत्तर हजार एकशे एकतीस कोटी रुपये पण आता तुम्हाला प्रश्न पडेल अंबानी एवढी यशस्वी कसे काय झाले तर याची अनेक कारण आहेत पहिलं कारण म्हणजे त्यांचे सरकार सोबत असलेले चांगले संबंध फक्त याच सोबत नव्हे तर याच्या आधीच्याही सरकारांसोबत अंबानी चांगले संबंध राखून होते त्यामुळे कोणतेही लायसन्सेस परवाने मिळवण्यासाठी त्यांना कधीही फार त्रास झालाच नाही सोबतच उद्योग करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी मदतही मिळाली दुसरं कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेला अफाट पैसा पैशात पैशाला ओढतो असे आपण जे म्हणतो ते काही खोटं नाही अफाट पैसे ओतून चांगले प्रॉडक्ट्स कमी किमतीत उपलब्ध करून देण्याची स्ट्रॅटेजी अंबानी प्रत्येक क्षेत्रात वापरताना दिसून येतात आपल्या समोरचे कॉम्पिटिशन ते नेहमीच पैशाच्या जोरावर संपवत आले आहेत मग ती टेलिकॉम इंडस्ट्री असो किंवा रिटेल इंडस्ट्री अंबानींची जोन आणला तो संपला आज अंबानी देशातल्याच काय तर जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत येतात अंबानी घराण्याचा हा इतिहास आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद